तर मग आज आपण आणि दसऱ्यावर एकदम युनिक ट्युटोरियल, जसं की युनिक कन्सेप्ट आहे, 100% तुम्हाला आवडणार आहे. ऑलरेडी आपल्या इंस्टाग्रामला आल्या आणि तिथे तुम्ही ढीक प्रेम दिला आहे. जर बघितलं नसला लवकरात लवकर जाऊन आपल्या इंस्टाग्रामला बघा. तर अज्जू बॅनर आहे की नाही त्याचा आपण प्रॉपर मटेरियलचा भाग सगळा सेपरेट दिला आहे, PLPचा भाग सगळा सेपरेट दिला आहे, आणि त्याचबरोबर PhDचा भाग सगळा सेपरेट दिला आहे. एकूण आपल्या 3 लिंक आल्यात, चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. सविस्तर आपण डिझाईन केल्या, काय काय केले, कसं कसं केले, काय कन्सेप्ट होती ती सगळी सविस्तर समजून सांगतो. त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओला ढीक प्रेम पाहिजेत. आणि नक्कीच सगळ्यात मेन म्हणजे काय, जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा विसरू नका. तिथं ब्रॉडकास्ट चॅनल एक आहे, तिथं पण जॉईन व्हायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा. तर चला तर फायनली आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर आता आपण आलो आपल्या फोटोशॉपमध्ये. इथं तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक कलरफुल थीममधले आपण टॉपची डिझाईन केली आहे, आणि ती 100% तुम्हाला आवडली असणार आहे, कारण का ती आपण ऑलरेडी इंस्टाग्रामला टाकल्या. तिथं तुम्ही भरमसाठ कमेंट करताय, भरमसाठ लाईक करताय, त्यामुळं मला वाटते की 100% तुम्हाला आवडलेली असेल नक्कीच. तर सगळ्या गोष्टी आता मी जरा हाईड करून घेतो 2 मिनिटात, आणि मग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवत होतो की बाबा विषय काय. तर आता आपण केलंय बॅकग्राऊंड म्हणजे एक प्रकारे कॅनव्हास घेतलाय, जसं की इमेज साईजमध्ये जाऊन चेक केला की नाही तुम्हाला कळेल की 4x5 रिझोल्यूशन पहिल्यांदा साईज घेताना इंचेस करायचं असते, हे एक लक्षात घ्या. ओके, म्हणजे जेणेकरून आपली इंस्टाग्रामला एकदम टॉप कडक क्वालिटीमध्ये डिझाईन जाईल हे समजून घ्या, भरपूर महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग आपण एक 2 थीममधलं कलर दाखवलं, एक आपला हिरवा आणि एक आपला प्रॉपर लेवलला हा भगवा. त्या लेवलला त्याचा पुढीची कन्सेप्ट काय ती मी तुम्हाला समजून सांगतो, 2 मिनिट द्या. आपण इकडं हिरव्याच्या थीमला आपण केलंय रावणांना ॲड प्रॉपर चांगल्या प्रकारे. सगळ्यात मेन म्हणजे आपली ही जी काय प्रॉपर हिरवी थीम आहे, जरा डार्क थीम आहे, त्याच्यात आपण जे काय आतलं प्रॉपर लंकेचे स्वरूप आहे ना, तर त्या लेवलला ते मास्क केलं आहे, म्हणजे ब्लेंडिंग सेक्शन ॲडजस्ट करून. आणि जरा तुम्ही प्रॉपर रावणांच्या पाठीम बघू शकताय की जी काय लाईट आहे तर ती जरा चांगल्या प्रकारे आपण ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे जरा कडल डार्कनेस आहे आणि बरोबर यांच्या पाठीमागे जरा लाईट आहे बघा. ओके, चला पुढील मुद्दा. लॉंग शॅडो आपण लावला आहे प्रॉपर प्रभू श्रीरामांच्या बरोबर पाठीमागं. त्यानंतर तिथं रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शनचा ब्लेंड मोड जरा मी चेंज करून दाखवतो तुम्हाला. एक करा कलर डॉज, आता हे सगळं आपल्या पिक्सलला आपल्या जमत नाही, ते सगळं इथंच आहे बघा. मग जर तुम्हाला कलरफुल सगळ्या गोष्टी ब्लेंडिंग पाहिजे असेल तर मग ही फोटोमियामध्ये ओपन करा, एक नंबर कडकमध्ये होऊन जाईल. त्यानंतर पुढील मुद्दा, रिफ्लेक्शन म्हणजे प्रॉपरलीरित्या जो काय आपला गोल आहे, लाईट ॲड झाला आहे, तर त्यावर आपण अजून जरा सूर्याची थीम दिल्या. ओके, एवढाच विषय. त्यानंतर खाली जरा आपण प्रॉपर ब्लॅकनेस ॲड केला, म्हणजे एक ग्रॅडियंट PNG ग्रॅडियंट म्हणू शकता तुम्ही. इथं तुम्ही ग्रॅडियंट बघू शकता, इथं PNG ग्रॅडियंट कुठं असते, इथं असते बघा. बेसिकमध्ये 2 नंबरचं ऑप्शन, ब्लॅक कलर घ्यायचा आणि मारायचं, शिफ्ट होल्ड करून मारा सरळ लाईन येईल. त्यानंतर मग आपलं प्रभू श्रीरामांचा पण पीक ॲड केला एकदम खतरनाक, लाईट बीट जरा बघून घ्या, कमी जास्त वाटलं तर नक्कीच तुमच्या हिशोबाने ॲड करा. मग त्यानंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जी काय लाईट आहे तर ती आपण चांगल्या प्रकारे ॲड पण केल्या, जसं की काय काय मारलं, एक्सपोजर मारले, गॅमा करेक्शन जर आपण त्याला ॲडजस्ट केलं, एक्सपोजर जरा ॲडजस्ट केले. त्यानंतर व्हायब्रन्समध्ये बघू शकताय 68-70% आपण व्हायब्रन नेला आहे, सॅच्युरेशन 20-21% नेलं आहे, 2-3 आपण सॅच्युरेशन मारले, जरा मला म्हणजे मास्किंग बिस्किंग करून मारले, ही पण एक खालचा आपला ओव्हरऑल मारला आहे, वरचं 2 मारल्यात ते जरा मास्किंग करून मारल्यात प्रभू श्रीरामांना आणि रावणाला. ओके, या थीममध्ये. त्यानंतर मग एक्सपोजर हे जरा गॅमा करेक्शन ऑफ केले बघा चांगल्या प्रकारे, गॅमा करेक्शन ऑफ म्हणजे लाईट वाढते आहे हे डोक्यात घ्या. ओके, त्यानंतर मग खालील मुद्दा आपला बघू शकताय जे काय आपलं म्हणजे डिवायडेशन आहे प्रॉपर आपलं टेक्स्टिंग ते नेणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण जे काय रेग्युलर लेवलला गोल्डन स्ट्रीप घेतोय, त्यानंतर खाली आपला कलर घेतोय, आणि त्यानंतर पुढील मुद्दा पुढील गोष्ट बघूयात आपण. आणि बरोबर मधोमध आपल्या त्या देवीचा फोटो, ही जरा थीम मला करावी वाटली, नक्कीच तुम्हाला आवडली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. इथं पण कमेंट करा आपल्या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये, आणि इंस्टाग्रामला पण जाऊन कमेंट करा. ओके, एकदम जरा युनिक थीम काहीतरी करूया म्हणलं, 100% तुम्हाला आवडली असेल. मग त्यानंतर त्यांच्या पाठी मग बरोबर फुलं गोल्डन फ्लॉवर आपण ॲड केली एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. त्यानंतर दोन्ही साईडनं बोथ लेफ्ट आणि राईट साईडनं आपण लॉंग शॅडो मारला आहे. आता ही कन्सेप्ट कशी केली जाते, काय केलं जातं, हे सगळं आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाते, त्यामुळे क्लास जॉईन केला की नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतील. आता लेजन म्हणतील की क्लास कधी जॉईन करणार आहे, म्हणजे एक प्रकारे अनाऊन्स करणार आहे, तर काळजी करू नका. येत्या 2-3 दिवसात आपली जी काय नेक्स्ट बॅच आहे तर ती लॉन्च होणार आहे, प्रॉपरलीरित्या डेट कळणार आहे तुम्हाला, नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन करायचं आहे बघा. तर आता आपली जी काय आपली दुर्गा माता यांची एकदम छान प्रकारे आपण जी आपली पीक आहे तर ती ॲड केली. त्यानंतर मग त्याच्यावर आणि डिवायडेशन आपण ॲड केलं, कारण आता टेक्स्टिंग येणार आहे यावर. मग टेक्स्टिंग येणार आहे चांगल्या प्रकारे, इथं प्रॉपर जे काय डिटेलमधल्या गोष्टी असतील तर त्या बघा. प्रॉपर जे काय आपलं गोल्डन स्ट्रीप आहे तर ती पण तिथं लावल्या डिवायडेशन आहे, त्यामुळे चांगलं दिसायला.
त्यानंतर मग इथं आपट्याची पानं भरपूर इम्पॉर्टंट असते आपल्या दसऱ्याच्या दिवशी, त्यामुळे ती घेतल्यात आपण. त्यानंतर आता बघू शकताय हे मी डिलीट करून टाकतो, याची काय गरज नाही कारण का वर मी फोल्डर वाईज घेतल्यात बघा सगळ्या गोष्टी. यात चेक करा दसरा प्रॉपरलीरित्या, ती कॅलिग्राफी केल्या एक नंबर लेवलला, त्याला लॉंग शॉट बिंग शॉट मारला आहे, त्याच्यात आपला टेक्स्ट इफेक्ट एकदम गोल्डन थीममधला परफेक्ट लेवलला, आणि विजयादशमी दसरा एकदम टॉप टेक्स्टिंग, दोन्हीकडे आपलं आपट्याची पानं तीन जरा आपलं स्वीट चांगल्या प्रकारे. या सगळ्या गोष्टी चेकआउट करून घ्या, आपलं नाव व्ह्यू आपण ॲड करायचं आहे, आणि एकदम खतरनाक लेवलला आपला इफेक्ट तयार झालेला आहे. जरा वगैरे आपण एक्सपोजर आणि जरा व्हायब्रन्स मारला आहे वर, जरा डायलॉग बघून घ्या, हा मेन इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण ओवरऑल आपली जी काही पोस्ट आहे म्हणजे एक प्रकारे डिझाईन केल्या तर त्याच रिलेटेड डायलॉग आहे, चेक करा संपूर्ण सविस्तर. तर ही डिझाईन आपण केल्या इथं आपल्या फोटोशॉपमध्ये, प्रॉपर PSD तीन सगळी दिलेली आहे, त्याचबरोबर PLP पण दिली आहे आपल्या फोनसाठीची, ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. पिक्सल लॅब चांगल्या प्रकारे यूज करा, पण ब्लेंडिंग होत नाही तिथं त्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत हे एक लक्षात घ्या. त्यामुळं प्रॉपरलीरित्या फोटोपॅचा वापर करा जे मोबाईलवर येते, त्यावर एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं आहे, कोणती गोष्ट कधी लागेल सांगता येईल, त्यामुळे मटेरियल पण घेत चला चांगल्या प्रकारे. ओके, तर आय होप ढीक प्रेम द्यायचं या ट्युटोरियलला, नक्कीच भरमसाठ प्रमाणात प्रेम पाहिजे. या ट्युटोरियलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नक्कीच नवीन असं जर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच टेलिग्रामला इंस्टाग्रामला ब्रॉडकास्ट चॅनल त्यांना सगळीकडे फॉलो जॉईन करून टाका, भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती, नक्कीच तिथं भरपूर अपडेट्स येत असतात. आणि जसं आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही पोस्ट टाकून ढीक प्रेम द्यायचा, तसं याचही व्हिडिओला भरमसाठ प्रमाणात ढीक प्रेम पाहिजे बघा. ओके, एकदम कडक कडक व्हिडिओ येतील, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे नक्कीच कमेंट करा. तर भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाआड नाद व्हिडिओमध्ये, तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.